लोक बोलत नाही आणि आमच्यासारखे बोलले तर घोडा खाल्ल्याशिवाय राहत नाही. माझ तर एकच गुण आहे आयुष्यात, रोज लफडं आहे माझ्याभोवती. नवं उठ लोक लफडं सुरू. आज शिळीला बोलला आणि उद्या बोकड्याला बोलला, आज बाईला बोलला आणि उद्या पुरीला बोलला, आणि पुन्हा एकच फक्त खरं बोलतो त्याची फळ भोगी चालत नाही. हे कधी देण्यात यायचं मला महाराष्ट्रात. मला एखादा माणूस सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेली असा एक माणूस दाखवा. चला की दाखवा. 5 मिनिटं घ्या. नाही तडफडूनच मारणार मला असं नाही चालत. त्याला 16 व्या देते इतकं सुंदर उत्तर आलंय मला. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती नीट वाक्य आहे का? बाबा म्हणले ना मगच तुम्ही पैसे घेते निश्चिंत कर्म त्यांचं हे उत्तर आहे. घरी गेलं हा त्यांनी घरी गेलं ज्ञानेश्वरी उचकायची आणि सांगायचं पैसे कमवणं पाप नाही, पैसे घेणं हा पुरुषार्थ आहे. जरा चारही पुरुषार्थ वाचा, धर्म अर्थ काम मोक्ष. पैसे कमवणं हा पुरुषार्थ आहे. ते मुरफाटे पोथे वाचल्यामुळं असं पुरावा. चारी पुरुषार्थ नाहीत का बोला? धर्म अर्थ काम ए धर्म करणं पुरुषार्थ आहे, पैसा कमवणं पुरुषार्थ. कोण नाही मिळतो का? इंडा बरं तुम्ही 20 रुपये आणा. आणा तुमच्यातला कोणी जाईल बरं आणा 20 रुपये.